लोकसभा के इलेक्शन आ गए हैं और 26 अप्रैल को इलेक्शन हो रहा है, ये हिसाब से जिला प्रशासन और महापालिका प्रशासन दोनों मिलके हमने ये 100% मतदान हो, मतदारों ने मतदान करना, ये हमारे सबकी जवाबदारी है। वो हिसाब से अमरावती जिले को और अमरावती शहर को माननीय शंकर बाबा पापलकर जी पद्मश्री पुरस्कार प्राप्त, इनको हमने ब्रांड एम्बेसिडर किया है मतदारों के लिए, ये मतदान जन जागृति के लिए। और आज वो मतदान जन जागृति के हिसाब से यहाँ पे मेरे म्यूनसिपल कॉरपोरेशन, हम अमरावती म्यूनसिपल कॉरपोरेशन आज पधार रहे हैं और उन्होंने ये आज यहाँ आह्वान किया है अमरावती शहर वाले वासियों को कि 100% वोटिंग करना चाहिए और एक अच्छे वोटिंग करके अपनी लोकशाही को बढ़ावा मिलना चाहिए। वही सब से यहाँ पे आज आए हैं, मैं उनसे बात करता हूँ, बाबा जी नमस्कार। और यहाँ पे अब आए हैं तो हमको बताओ कि मतदान का इम्पोर्टेंस क्या है और मतदान कैसा करना चाहिए और सब लोगों ने मतदान करना है और वही सब से आप नागरिकों को कैसा आह्वान करोगे? मैं भारत की लोकशाही आज दुनिया में पहले नंबर पर है और आज मैं मुझे ब्रांड एम्बेसडर क्यों करे ये आपको बताना चाहता हूँ कि एक अच्छा काम मैंने करा हूँ, उस काम करने से अपंगों की मैंने जो सेवा करा हूँ झर मॉडल के माध्यम से, तो आज पूरे हिंदुस्तान में मेरा नाम है, पद्मश्री मिली मेरे को, सरकारी अधिकारियों ने पत्रकारों के सहयोग से पद्मश्री मिली है। उसके बाद में नागपुर विद्यापीठ गाड़गे बाबा ने मुझे ड्यूलेट दिया है, उसके बाद में मुझे अभी ब्रांड एम्बेसडर करे, ये क्यों करे कि आज कहाँ भी हिंदुस्तान में जाओ कहाँ क्या है, अरे तुम्हारे गांव में पद्मश्री मिली है ना, यानी ये अमरावती शहर का नाम कहाँ भी जाएंगे तो तीन कैटेगरी के अंदर मुझे जो प्रमाण पत्र मिल रहे हैं वो क्यों मिले कि मैंने काम करा। उसी प्रकार ये अमरावती शहर का नाम पूरे हिंदुस्तान में नहीं पूरे दुनिया में नहीं चाहिए, आज तक 90% मतदान 88% मतदान हुआ था, उसके बाद में कोई इसके बाद में ज़्यादा हुआ नहीं। आज मैं आपसे विनंती करता हूँ कमिश्नर साहब पत्रकारों के सामने कि यहाँ 90% के ऊपर भी आपने मतदान के लिए जागरूकता निर्माण करे तो पूरे दुनिया में आपका नाम जाएगा, पूरे दुनिया में, और फख्र होगा अमरावती का नाम चमकाने का, ये समय है। और इसके साथ में दो बातें, एक तो मतदान जागृति होके मतदान का हक मालूम होगा और लोकशाही के लिए 90% के ऊपर अमरावती ने मतदान किया है, ये बहुत बड़ी बात दुनिया को मैसेज जाएगा। इसलिए मैं विनंती करता हूँ आपको, आपके माध्यम से पूरे अमरावती शहर को, कि ज़्यादा से ज़्यादा 26 जुलाई को आप वोटिंग करिए, ये मेरी आपसे विनती है। धन्यवाद, आपण खूप चांगला मेसेज दिलेला आहे अमरावतीकरांना। आपण अमरावतीकर नागरिकांना सांगा, जे मतदार आहेत 18 वर्षावरचे जे मतदार आहेत त्यांनी आपण आवाहन केलेलं आहे की 90%पेक्षा जास्त मतदान करावं आणि अमरावती शहराचं नाव भारतात नाही तर पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध करावं। मला वाटतं की आपण जे आवाहन केलेलं आहे एक जागृत नागरिक म्हणून, एक जागृत भारतीय म्हणून, आणि आपल्याला पद्मश्री प्राप्त झालेली आहे त्याप्रमाणे आपल्या शहरातील नागरिकांना आपण आवाहन केलेलं आहे की 90% पेक्षा जास्त मतदान करावं। निश्चितपणे बाबा आपण जे आवाहन केलेलं आहे या आव्हानाला मान्यता देऊन माझ्या अमरावती शहरामधले सर्व मतदार हे 90% पेक्षा जास्त मतदान करतील, प्रत्येक नागरिक हा मतदानाला येईल, मतदान करेल आणि एक लोकशाहीला निश्चितपणे वृद्धी करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो। परत आपण नागरिकांना काय आवाहन करणार, अजून एकदा मराठीत सांगितलं तर बोले तसा चाले त्याची वंदावी पावले। माझ्याकडे आज 88 अपंग आहेत, तुमचे व्यवहार दिव्यांग आहेत आणि ते 88 च्या 88 मी वोटिंग करेल, म्हणजे 100% मी जर वोटिंग करेल, म्हणून बोले तैसा चाले त्याचे वंदावी पावले। त्याप्रमाणे अमरावती शहरामध्ये 10,000 विकलांग आहेत, त्यामध्ये अंधळे आहेत, मुखबधिर आहेत, अपंग आहेत, त्यांना मतदानाला प्रवृत्त करा आणि त्यांना स्वतः जाऊन आपले जे आहे तुम्ही तर मतदान करा, पण तुमचे हे जे लोक आहेत त्यांनी त्यांना मतदान करून हे 10,000 लोकांना मतदानात करायला भाग पाडा, हेही महत्त्व आहे। तशीच मी काही काही अधिकारी असतील, रिटायर अधिकारी असतील, सगळ्या आखरी एक तुम्हाला सांगून मी बंद करतो, का कमीत कमी मला प्रतिज्ञा करा साहेब तुम्ही सगळ्यांना करायला लावा क्या 100 टेलिफोन तुम्ही उद्यापासून कमीत कमी 50 टेलिफोन लावा। हॅलो कोण बोलता? सुनंदाताई वोटिंग करायला जायचं बरं। हॅलो कोण बोलता? नैनाबाई ठीक आहे, तुमच्या सगळ्या मुलांना सांगा वोटिंग करायला, कमीत कमी फोन तरी तुम्ही करा बसल्या ठिकाणी, 50 फोन तरी करा, तरी मतदानाचा हा कट्टा वाढेल आणि अमरावतीचं नाव करण्यासाठी आपण प्रतिज्ञा करा आणि विकलांगांना
मतदान करायला भाग पाडा, वृद्धांना मतदान करायला भाग पाडा, आजूबाजूवाल्यांना सांगा का मतदान करायला जा, आणि हे मतदानाच्या जीवनाचं कल्याण होईल, या देशाचं कल्याण होईल, लोकशाही मजबूत होईल. निश्चितपणे दिव्यांगांना, ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा या ठिकाणी बाबा पापळकरांनी जनजागृती केलेली आहे की आपण मतदान करावे. यासोबतच बाबा आमच्याकडे स्लम भागातले लोक आहेत आणि काही शिकलेले लोकसुद्धा आहेत, जे ज्ञानी लोक आहेत, शिकलेले लोक आहेत. जे शिकलेल्या बऱ्याच ठिकाणी अशी चर्चा होती की शिकलेले लोकसुद्धा मतदानाला जात नाहीत, परंतु माझ्या झोपडपट्टी विभागातील नागरिक, बचत गटाचे नागरिक मतदान करतात. परंतु हे जे काही शिकलेले नागरिक आहेत, हे शिकलेले नागरिक काही आता सुट्ट्या असल्यामुळं बाहेर जातात असं वगैरे ऐकतो आम्ही, चर्चा ऐकतो, त्याच्यामुळं कदाचित मतदान कमी होतं. त्यामुळं या ठिकाणी ज्येष्ठ जे मध्यम वर्गीय नागरिक आहेत, जे शिकलेले नागरिक आहेत, जे नोकरीवाले नागरिक आहेत, जे धंदेवाले नागरिक आहेत, बिझनेस करणारे नागरिक आहेत, उद्योगपती आहेत माझ्या शहरामध्ये, आणि काही शैक्षणिक संस्था चांगल्या आहेत, शैक्षणिक संस्थांच्या लोकांना काय सांगणार, बिझनेसवाल्यांना काय सांगणार, आणि अजून हे जे मध्यमवर्गीय नागरिक जे आहेत, नोकरी करणारे आणि व्यापार करणारे, काही खाजगी नोकऱ्या करणारे आणि काही सरकारी नोकऱ्या करणारे, यांच्याबद्दल आपलं काय मत? मला सगळ्यात महत्त्वाचं आहे, बरं वाटलं का एशियनचे आणि सगळे पत्रकारमध्ये आपले सजुतिया साहेब आलेले आहेत. मी यांना विनंती करतो का पत्रकार जे जास्ती कामं करू, 50% तुम्ही कामं करू शकता, सगळ्यात पत्रकारांचा आहे हा चौथा स्तंभ आहे, मग तुमची जरूरत आहे. जाहिरातीलाच फक्त पाहू नका, तिथं खाद्य पाहिजेच कर्मचाऱ्यांसाठी, परंतु जास्तीत जास्त कव्हरेज द्या तुम्ही, जास्तीत जास्त तुम्ही सुद्धा आवाहन करा. म्हणून मी आज पत्रकारांनाही विनंती करतो का त्यांनी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करावे असं तुम्ही मला आश्वासन द्या. मी अशी विनंती करतो, तुम्ही आश्वासन, मी आजपर्यंत कधी माझ्यासाठी बातमी मारली, पण तुम्ही आज हे आज हे टी व्ही चॅनलमध्ये दाखवतील आपल्याला किती असर पडेल, कधी किती असर पडेल. म्हणून 90% जर पत्रकारांनी साथ दिलं ना, अमरावतीच्या शहरातल्या सगळ्या पत्रकारांनी साथ दिला, तर 90% वर मतदान होईल हे मी तुम्हाला लिहून देतो.